सर्वसामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जळगाव येथील अयोध्यानगरामध्ये दिनांक 4 जुलैला पती अजय चव्हाण हा विवाहबाह्य संबंध ठेवतो या रागातून पत्नी कोमल हिला लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी पत्नी कोमल हिच्या फिर्यादीवरून जळगाव MIDC पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालाय। फरार पती अजय याला जामनेर येथे बोदवड रोडवर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव येथील अयोध्यानगरातील रहिवासी अजय राजमल चव्हाण वयवर्ष 35 राहणार घाणेगाव तांडा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि त्याची पत्नी कोमल अजय चव्हाण वयवर्ष 32 राहणार अयोध्यानगर जळगाव यांचे दिनांक 4 जुलैला अजयचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पत्नीने आरोप केला। या प्रसंगी पती अजय याला या विषयाचा राग आल्यामुळे त्याने पत्नीच्या डोक्यामध्ये आणि हातापायावर लोखंडी रॉडने जबर मारहाण करून तिला गंभीर दुखापत केली होती। या प्रकरणी कोमल हिनं जळगाव MIDC पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली होती। यावेळी अजय चव्हाण हा गुन्हा करून जळगाव सोडून फरार झाला होता। या प्रसंगी MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना सदर संशयित जामनेर येथील बोदवड रस्त्यावर असल्याची माहिती मिळाली। त्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित अजय याला दिनांक 28 जुलै रोजी दुपारी 4 वाजता जामनेर शहरातील बोदवड रस्त्यावरून ताब्यात घेण्यात आलंय। या कारवाई संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम MIDC पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र चौधरी पोलीस नाईक विकास सातबिले राहुल पाटील नितीन ठाकूर जामनेर पोलीस स्टेशनच्या पथकाने सापळा रचून संशयिताला अटक केली आहे। जागर जनस्थानसाठी ब्युरो रिपोर्ट भुसावळ।